मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. मतदानाला जाताना कोणालाही जवळ मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल स्वतः जवळ ठेवून मतदान केलं आणि त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला किंवा मोबाईलच्या स्टेटसवर ठेवल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. बूथचे बाहेर आम्ही ट्रे ठेवणार. यावेळी ट्रेमध्ये एक वेळी बूथमध्ये चार लोक जातात हा ना व्होटिंग करायला. तर हे चार लोक बूथचे बाहेर आम्ही ट्रे ठेवतो, त्यामध्ये तुमचे मोबाईल ठेवा हा ना. आणि ते मोबाईल ठेवूनच आतमध्ये जाऊन तुम्ही परत येऊन तुम्ही हे कलेक्ट करू शकता. दुसरा, जे पोलिंग एजंट आणि जे पोलिंग पार्टीज आहेत, पोलिंग एजंटला यावेळी आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की एक थॅलीमध्ये तुम्हाला सर्व मोबाईल तुमचे डिपॉझिट करून प्रिसायडिंग ऑफिसर किंवा पी ओ वनकडे देऊन टाकायचे आहे. जर तुम्हाला मोबाईलचा वापर करायचे तर तुम्ही बाहेर जाऊन वापर करा आणि परत येऊन थॅलीमध्ये ठेवा. जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे आणि जे पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 आहे, त्यापैकी एक माणसाला मी अलाव करतो की सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडमध्ये तुम्ही मोबाईल ठेवा, कारण आम्हाला पण त्यांना कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता वाटू शकते.